परभणीमध्ये एक हृदयरावक घटना घडलेली आहे. ऊसतोड कामगाराचा मुलगा ते डॉक्टर असा प्रवास करून आता कुठेतरी चांगले दिवस येतील हे स्वप्न बाळगलेल्या तरुण डॉक्टरवरच कोरोनाने घाला घातलाय. त्यामुळे या तरुण डॉक्टरचं संपूर्ण कुटुंबच कोसळून गेलंय. तरुण डॉक्टरवर काळाचा घाला. ऐन उमेदीच्या काळात कोरोनाचा बळी. ऊसतोड कामगार कुटुंबाचा आधार गेला. MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. आता आई आणि भावाला कधीही ऊस तोडण्यासाठी पाठवायचं नाही. एक छोटस घर बांधायचं आणि सुखी जीवन जगायचं असं स्वप्न राहुल पवार या 25 येथील डॉक्टरनं पाहिलं होतं. पण त्याचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं. डॉक्टर राहुल पवार यांच्यावर कोरोनानं घाला घातला आणि ऐन उमेदीत त्यांना हे जग सोडून जावं लागलं. माझं खूप स्वप्न होत, माझा मुलगा माझ्यासाठी डॉक्टर बनणार होता. आई मी डॉक्टर बनून तुझे सगळे काही स्वप्न संपूर्ण करणार आहे. मी ऊसतोडी कामगार करून माझ्या मुलाचं मी शिक्षण केलं. राहुल हे परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा इथले रहिवासी होते. त्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण आश्रमशाळेत तर 11वी 12वी पर्यंतचं शिक्षण हे लातूरमध्ये घेतलं. अत्यंत कठीण स्थितीत त्यांनी आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. कोरोना काळात ते आपली सेवा देत होते. त्यात ते प्रात्यक्षिक परीक्षेची तयारीही करत होते. त्याचवेळी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलं. तिथंच घात झाला. राहुल हा खूप हुशार आणि चप्पळ होता आणि खूप गरीब होता. त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप मेहनतीनं शिकवलं आणि मेहनतीनं तो MBBS पास झाला. सरकारला विनंती करत आहे, या परिवाराला सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. तर सरकारने फक्त आश्वासन न देता व्यवस्थित हा विषय गंभीररित्या घेऊन 1 कोटीची कुटुंबियाला मदत करावी. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून अंतर्वासिता सेवा बजावणारे विद्यार्थी तर उपचारासोबतच कोरोनाच्या कक्षातही काम करतात. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका पाहता निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच अंतर्वासिता डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावं अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. राजेश काटकर, साम TV, परभणी.